नमस्कार मित्रांनो कसे आहात घेताय ना आपल्या कुटुंबाची काळजी काय मग ओळखलत का मला मी तुमची मराठी विषयची टीचर रेखा टीचर गेल्या वेळेस आपण स्वर वर्णची ओळख करून घेतली ओळखण्याचा व वाचण्याचा सराव केला आज आपण व्यंजन वर्णची ओळख करून घेऊया ओळखण्याचा व वाचण्याचा सराव करूया चला तर मग मराठी इयत्ता दुसरी व्यंजन पुन्हा एकदा म्हणा व्यंजन व्यंजन म्हणजे काय चला तर पाहू व्यंजन मुखातील अवयवाला एकमेकांचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो अशा वर्णांना व्यंजन असे म्हणतात जेव्हा कोणताही वर्ण आपल्या मुखातून बाहेर पडतो तेव्हा तो मुखातील अवयवांची मदत घेऊन बाहेर पडतो स्पर्श करून बाहेर पडतो अशा वर्णाला व्यंजन असे म्हणतात गेल्या वेळेस आपण पाहिले जे वर्ण अवयवाचा उपयोग न करता बाहेर पडत होते त्याला आपण स्वर असे म्हणत होतो आता जे वर्ण मुखातील अवयवांचा स्पर्श होऊन बाहेर पडतात त्याला व्यंजन असे म्हणतात चला तर मग आधी आपण व्यंजन म्हणण्याचा सराव करू मग आपण ओळखूया ठीक आहे चला क ख ग घ

बा या राक्ष मित्रांनो मराठीत एकूण किती व्यंजन आहेत छत्तीस त्याची सुरुवात होते क व्यंजनापासून चला पाहूया आपण एक एक व्यंजन कसा उच्चारायचा हा दिसतं तुम्हाला मुलांनो कमळ कमळ कमळचा पहिला जो अक्षर आहे क, कसे कमळ बरोबर की नाही दुसरं काय दिसतं आपल्या चित्रामध्ये खडू बरोबर ख खडूचा का दिसतं आपल्याला चित्रामध्ये गवत ग गवताचा दुसरं चित्र कस कोणतं आहे बरोबर घर घ घर, घराचा या व्यंजनाचा कोणताही शब्द नाहीये हे व्यंजन आपण दुसऱ्या व्यंजनामध्ये वापरून उच्चार करतो का दिसतं गरम गरम चहाचं चा चित्र दिसतं का जे आजकाल तुम्ही पावसामध्ये घेता बरोबर च चहा तसंच काय दिसतं छत्री पाऊस सुरू आहे तुम्ही नक्की याचा वापर करता पण तुम्ही बाहेर पडू नका ठीक आहे छ चा छत्री ज जा जहाज जहाज पाहिले की नाही आपण मग काय दिसतं तुम्हाला झ झबले ह्या व्यंजनाचा देखील आपण डायरेक्ट उच्चार करत नाही त्याचा उपयोग आपण दुसऱ्या शब्दात वापरून मग बोलतो काय दिसतं सर्वांचं आवडतं टरबूज टरबूज दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतं ठ ठसा आपल्या वेगवेगळ्या सर्टिफिकेटवर जे स्टॅम्प मारलेले असतात त्याला आपण ठसा बोलतो काय दिसतं मित्रांनो तुम्हाला चित्रामध्ये ड डमरू कोण वापरतं डमरू जास्तीत जास्त मदारी लोक बरोबर की नाही जे माकडांचा खेळ करतात पुढचं चित्र कोणतं आहे ढ ढग सर्वांना माहीत आहे सर्वांनी पाहिलेलं आहे कोणतं चित्र दिसतं आपल्याला न बाणाचा हे व्यंजनाचा न सुद्धा शब्दाच्या सुरुवातीला कधी येत नाही शब्दाच्या मागच्या स भागात येतो म्हणून त्याला न बाणाचा म्हणतो काय दिसतं आपल्याला चित्रात त तलवार तलवार म्हणजे स्वॉर्ड मग काय दिसतं आणखी मला दुसरं चित्रात थ थवा पक्ष्यांचा थवा सर्वांनी पाहिलेत की नाही मग काय दिसतं चित्रामध्ये दप्तर दप्तर तर तुम्हा कड़े आहे शाळेचे दप्तर ज्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक वया सगळं सामान घेता आणि रोज शाळेला जात असता बरोबर की नाही ध धनुष्य पाहिलं आहे की नाही धनुष्य रामायण महाभारतात तुम्ही सर्वांनी हे बघितलंच असाल न नळ हे तर सर्वांनीच पाहिलेलं आहे बरोबर ना सगळे आपण सगळ्यांच्या घरी नळ आहे ज्याच्यातून पाणी येतं बरोबर वा कोणतं चित्र दिसतंय आता पतंग प पतंग उन्हाळ्यामध्ये खूपशा मुलांनी हे खेळलं आहे बरोबर की नाही हा ह्या वेळेला आपण नाही बाहेर पडलो किंवा नाही खेळो, पण दर प्रत्येक उन्हाळ्या सुट्टीमध्ये तुम्ही खेळत होता ना खरं बरोबर प पतंग वा रसाळ मस्त पैकी जे सर्वांनाच आवडतं आतून रसाळ बाहेरून काटेरी काय दिसतं तुम्हाला चित्रामध्ये फ फनस आवडतं ना सर्वांना फनस कोणतं चित्र आहे मित्रांनो ब बदक आणि दुसरं चित्र कुठलं दिसतंय भ भजी पावसामध्ये गरम गरम भजी सर्वांनाच आवडतात बरोबर की नाही भस भजी कोणतं चित्र दिसतंय हे ओळखा पाहू बरोबर म मगर क्रोकोडाईल आता कोणतं व्यंजन दिसतंय य यज्ञ यज्ञ स सर्वानी बाहिलं असेल वेगवेगळ्या पूजेला वगैरे घरी होम वगैरे घालतात त्याला यज्ञ म्हणतात र रथ रथ पण तुम्ही पाहिला असेल जास्तीत जास्त तुम्ही रामायण महाभारत पाहि बघताना हा रथ खूप वेळा बघितला असेल चित्रात बघितला असेल हो की नाही रथातून सवारी असते रथ घोड्याचा बांधून केलेला बनवलेला असतो र रथाचा ल लसून हे तर आपण आपल्या सर्वांच्या घरी पाहतो सर्वांच्या घरी असतं हो की नाही ल लसून व, वजन वजनाचा उपयोग कुठे होतो जेव्हा आपण मार्केटमध्ये गेल्यावरती ग्रोसरी, भाजी सामान आणतो तेव्हा तिथे वजन आता चित्रामध्ये काय दिसतं बरं श शा, षटकोण षटकोण म्हणजे काय ज्या आकाराला सहा भाग भागमध्ये विभागलं जातं त्याला षटकोण असे म्हणतात आणि आता हे काय दिसतंय खाली शहामृग शहामृग पक्षी पाहिलाय का तुम्ही श शहामृग स ससा खूपच गोंड सर्वांना आवडतं हो की नाही स ससा ह हत्ती ह हा व्यंजनापासून हत्ती ळ बाळ ळ हे व्यंजन केव्हा हे सु अक्षराच्या सुरुवातीला लिहिले जात नाही ते अक्षराच्या शेवटीच लिहिलं जातं हे नेहमी लक्षात ठेवा त्याचा उपयोग अक्षराच्या सुरुवातीला कधीही होत नाही क्ष खा, क्षत्रिय क्षत्रिय म्हणजे शूरवीर योद्धा हो की नाही आणि ज्ञ ज्ञानेश्वर ज्ञ ज्ञानेश्वर मुलांना आज आपण इथेच थांबूया आज आपण काय शिकलो व्यंजन मग तुम्ही देखील घरी व्यंजन ओळखण्याचा व वाचण्याचा